यूपीएससीच्या परीक्षांना आजपासून आता सुरुवात होते आहे। यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिस प्रारंभिक परीक्षा आज पार पडत आहेत। देशभरातले 10 लाख उमेदवार आज ही परीक्षा देणार आहेत। देशाच्या विविध शहरांमध्ये 2569 केंद्रांवर परीक्षा होणार आहे। याआधी ही परीक्षा 31 मे या दिवशी नियोजित करण्यात आली होती, पण लॉकडाऊनमुळे ही परीक्षा पुढे ढकलून 4 ऑक्टोबर करण्याचा निर्णय घेण्यात आला। परीक्षा केंद्रावर उमेदवारांना मास्क लावणं अनिवार्य असेल। विना मास्क परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही। उमेदवार परीक्षा केंद्रावर सॅनिटायझरही नेऊ शकतात। सकाळी 9:30 ते 11:30 आणि दुपारी 2:30 ते 4:30 अशा 2 सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे। या परीक्षांसाठी उमेदवारांना रेल्वे प्रवासाची देखील मुभा देण्यात आलेली आहे। आणि आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांच्याकडे। ऋचा, 9:30 ह्या परीक्षेच्या पहिल्या सत्रातला पेपर पार पडतोय, सध्या तुम्ही कुठल्या परीक्षा केंद्रावर आहात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीची काळजी घेतली जाते त्याविषयी? आज UPSC ची परीक्षा पार पडते आहे देशभरात। मी मुंबईतल्या या परेल इथल्या MD कॉलेज बाहेर आहे। आपण बघतोय 9:30 ते 11:30 ही सकाळची सत्राची वेळ आहे। 9:20 पर्यंत विद्यार्थ्यांना एंट्री मिळणार आहे। मास्क घालूनच एंट्री आहे। गेटवरच सिक्युरिटी आपण बघतोय, तिथे सॅनिटायझर दिलं जात आहे। मास्क असेल तरच एंट्री दिली जाते। तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी सिटिंग अरेंजमेंट केली आहे त्यामध्ये एका वर्गात फक्त 24 विद्यार्थीच बसू शकतात। MD कॉलेजमध्ये आपण बघितलं तर 384 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे। 384 विद्यार्थी इथे सध्या परीक्षा देत आहेत। मास्क सॅनिटायझर बंधनकारक आहे। सॅनिटायझर ते स्वतः आपलं आणू शकतात, मात्र ट्रान्सपरंट बॉटलच घेणं अलाउड आहे। आणि बाकी मास्क तसंच दूर बसवलं जाणार आहे। 384 विद्यार्थी MD कॉलेजमध्ये आहेत आणि त्याप्रमाणे 2:30 ते 4:30 या दुसऱ्या सत्रातसुद्धा अशाच प्रकारे परीक्षा होईल। 2:20 पर्यंत विद्यार्थ्यांना येण्यासाठी परमिशन दिली जाईल। ऋचा, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तेव्हा UPSC चे 10 लाख विद्यार्थी आज परीक्षा देत आहेत आणि या परीक्षेसाठी विविध परीक्षा केंद्रांवरती सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी घेतली जाते आहे।